अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गुरुग्राम पंचायत येथे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती निमित्त सरपंच पुन्हा शेजुळे यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, तर तेली समाज युवक मंडळाच्या वतीने देखील तेली समाज मंगल कार्यालयामध्ये श्री संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। आवडतं शिष्य म्हणून यांनी मागितलं, यांचा धंदा असा होता की हे तेल सकाळी उठायचे, घाणत तयार करायचं आणि तेल काढायचे, गावोगाव जाऊन विकायचे। पण चाकण हे गाव मोठं शहर होतं, सोन्या नाण्याची नगरी होती तिथं, आणि तिथं हे व्यवसाय करत होते। आणि नंतर तुकाराम महाराज जिथे तिथं अभंग हे करत होते, तर तुकाराम महाराजाच्या सरांनी सांगितलं अभंगाची नोंद करून ठेवत होते। त्या या लोकांनी, ब्राह्मण लोकांनी तुकाराम महाराजांना, हे तुझे तू अभंग लिहितो कसा, तुला येता कुठून, वाचतो कुठून? तर त्यावेळेस सांगितलं मी, मला ऑटोमॅटिक फिजिक्स तयार होते। पण त्यांच्याबरोबर राहणारे जगदाडे महाराज, हे संत जगदाडे महाराज त्यांच्या अभंगाची पुनरावृत्ती करून ठेवत होते, नोंद करून ठेवत होते, लिहत होते। त्यांचे अभंग लिहिणारे हे संत जगदाडे महाराज। त्यांनी सगळ्या इंद्रायणीमध्ये या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून इंद्रायणीमध्ये त्यांच्या कथा हे करून टाकलेल्या होत्या, पाण्यामध्ये बुडवून दिलेल्या होत्या। मग ह्या अभंगाची नोंद होतीच कुठे? सरांनी सांगितलंच आहे तसं की मग त्यांच्या अभंगाची नोंद होती ना। परंतु संत जगदाडे महाराजांनी त्यांच्या प्रत्येक अभंग याची नोंद करून ठेवलेली होती, आणि आज ते अभंग आपल्याला कामा येत आहे। तर संतांचे अभंग होतेच नाही, त्यांना तुकाराम महाराजांना लिहिता येतच नव्हतं। मग अभंग तर आले असते कुठे, पण तुकाराम महाराजांचे अभंग लिहिणारे हे शिष्य त्यांचे आवडते शिष्य म्हणून संत जगदाडे महाराज लोकप्रिय झालेले होते। आणि त्यांच्याबरोबरच सामायिक याच्यामध्ये समाजामध्ये त्यांनी मोठं नाव लौकिक केलेलं होतं। सर्वत्र तुकाराम महाराजांपेक्षा संत जगदाडे महाराजांना बहुजन समाज ओळखायला लागला, आणि ते समाजाला, तेली समाजाला, बहुजन समाजाला मार्गदर्शन करू लागले या अभंगामधून। असा हा संत जगदाडे महाराजांचा हा उपक्रम राहतो। त्यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच साहेब, सर्व सदस्य मंडळी, सर्व समाज बांधव आणि अजून संतांवर प्रेम करणारी सर्व मंडळी, मी संतांनी जगदाडे महाराजांच्या फोटोला वंदन करून दोन शब्दात माझं बोलणं संपवतो। संत या शब्दाचाच अर्थ थोडा आपल्या सामान्य लोकांपेक्षा वेगळा आहे। संत म्हणजे चांगला उद्देश लोकांना देणारे असे एक महान पुरुष। पुरुषांमध्ये त्यांची जरी गणना होत असली तरी मी सुरुवातीला बोललो आपल्यापेक्षा वेगळी अशी प्रतिमा त्यांची असते, आणि म्हणून मी त्यांना संत संबोधतो, आपण सगळे संत संबोधतो। केवळ चांगला उद्देश करणे एवढंच नाही तर आपल्याला चांगले विचार देणं, जीवनाचा एक चांगला मार्ग आपल्याला दाखवणं हा त्यांचा हेतू असतो। संत जगनाडे महाराजांविषयी बोलायचं झालं तर हे एका चांगल्या कुटुंबामध्ये, की जिथे व्यवसाय होता त्यांच्या कुटुंबामध्ये ते जन्माला आले। आजी आजोबा आई वडील सर्व एक चांगला व्यवसाय करत असत, एवढंच नव्हे तर त्यांच्या घरामध्ये धार्मिकता सुद्धा होती। गावामध्ये कुठे काही कार्यक्रम असला तर आई वडील आजोबा आजी सगळे त्या कार्यक्रमाला जायचे। असंच एकदा संत तुकाराम महाराज, आता हा काळ जो होता हा शिवाजी महाराजांचा काळ होता, यांचा जन्म 1624 साली झाला, आणि आपण जर यांच्या वयाचा विचार केला, शिवाजी राजांचा जन्म 1630 साली झाला, काही 1627 असा थोडासा वाद आहे, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही, तर 1630 ते 1680 शिवकाल होता, आणि त्याच्या अगोदर शिवाजी राजांच्या आधी यांचा जन्म झालेला होता 1624 मध्ये, आणि 1688 मध्ये यांचा मृत्यू झालेला होता। म्हणजे शिवाजी राजा 80 गेले आणि जगनाडे बाबा 88 गेले, हा यांचा कालावधी। या काळामध्ये संताजींनी तुकारामांच्या सहवासामध्ये
खूप काही शिकल्यासारखं करून ठेवलं आणि त्याचा फायदा आज आपल्याला होतोय. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांना समाजातील काही घटकांनी खूप त्रास दिला. त्यांनी लिहिलेली अभंग गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली, पण संत जगनाडे महाराज हे त्यांच्या सहवासात असल्यामुळे या अभंगांची उपस्थिती. सर्व समाज बांधव, सर्व पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच पुष्पताई शिरवळे, संत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्रत्येक समाजामध्ये संत होऊन गेले आणि त्यांनी समाजाला चांगला मार्ग दाखवला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट होती निरंतर. तर या संतांनी समाजासाठीच आपला देह कष्टविला आहे. संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर माऊली असेल, संत गोराकुमार असेल, संत नरहरी असेल, जगनाडे महाराज असतील, चोखा मेळा असेल, मुळबा असतील, जनाबाई असेल, सर्व संत हे समाजासाठी समाज सुधारला पाहिजे म्हणून संत तुकारामांचे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु जे अभंग आज तुकारामांवरती उपलब्ध आहे ते केवळ जगनाडे महाराज यांच्यामुळे आहेत. अभंग ज्यांना कधीही भंग नाही, जे भंग पावत नाही ते अभंग ते यांच्यामुळे उपलब्ध आहेत. 4,500 अभंग आहे तुकारामांचे, तुकारामांची गाथा तर ती यांच्यामुळे आहे. तर 17व्या शतकामध्ये झालेली ही भूती आज सुद्धा आपण 21व्या शतकामध्ये त्याचं पूजन करत आहोत, त्याचं कार्य आहे. म्हणून पुन्हा बहुतेक सांगितलं की तुम्ही आपण सर्वसामान्य माणसं 6 महिने 12 महिने 1 वर्ष आपल्या लक्षात राहतं की वा हे चांगले माणसं होते, परंतु काळ पुढे सरकला की त्यांना आपण विसरत चालतो. परंतु या विभूती आपण कधी विसरणार नाही, कारण ते आजही समाजामध्ये विचारांच्या रूपाने जिवंत आहे. आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबातल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आज या जयंती निमित्त संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्त इथे उपस्थित असलेले सगळे समाज बांधव, पत्रकार बंधू, सरपंच मॅडम, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला वाईस चौधरी सर असतील, सोनार सर असतील, पुन्हा भाऊ शेजूर असतील, यांनी सगळ्यांनी छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या मार्गदर्शनातून मला असं तरी वाटतं की वैश्य चौधरी सरांनी जे तुम्हाला सांगितलं ते खूप मार्मिक सांगितलं की आज समाजामध्ये नितांत गरज ही संतांच्या विचारांची. आणि या संतांच्या विचारांमधून आपण व्यसनापासून कसं आले तर आहोत, आपले समाज बांधव आपण एकत्रित कसं करावं हे आपण इथून शिकलो पाहिजे. म्हणून ही प्रेरणा आपण संतांपासून घेतली पाहिजे. सोना सरांनी सांगितलं की वारकरी संप्रदायाचा पाया जरी तुकारामांनी गाठलेला आहे तरी त्यांचे जे विचार आहे ते विचार आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे संताजी जगनाडे महाराजांनी केलेलं आहे. कारण गाथेचं जे रूपांतर आहे ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रेरणेने, यांच्या अथक अशा प्रयत्नानेच तिथे कार्य झालेलं आहे. म्हणून आपल्याला आज गाथा सुद्धा जगनाडेच्या घरामध्ये दिसते आहे. आणि या गाथेमुळे सगळ्यांचे माथे ठिकाणावर आहे हे केवळ फक्त आपल्या संताजी जगनाडे महाराज यांच्यामुळेच आहे. तर या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.